तुमचं ओपिनियन द्या, आमच्याकडेच गरम होत आहे का तुमच्याकडे पण गरम व्हायला लागलं? काजल, मी तुम्हाला सांगलं नाही की रत्नागिरी शिमल्यामध्ये शिफ्ट झाले म्हणून? अरे येड बोक्या आपलं पप्पिया, अरे साले इथं उन्हानं काढून राहिली, तोंडात कधी गरम पाणी आणि बटाटा घालून उंगळे डुंगर कधी जमिनीवर बसले ना तर तो सुद्धा उकडून जाईल अशी कंडिशन चालू आहे. आणि पप्पा तो गरम होतोय का, गाडीला आईस्क्रीम लागून राहिली. एक खीर दोन होत्या चकल्या, एक खीर दोन होत्या चकल्या. आजचे आपले स्पेशल गेस्ट आहे अति शिकलेले पप्पू द टकले. इन छोटे मोठे प्रोग्रामो से कितना कमा लेते हो? पप्पू उचे मागचे होमस्टे बघून प्रोमोटर विचार करतात की याला आपला प्रोमोटर बनवायचा, त्याच्या पुढचा उजेडा चमन पाहून डुप्लिकेट हेअर ऑइल वाले म्हणतात की याला आपला कस्टमर बनवायचा. अरे याचे कारनामे बघून नासावले, याला पिंजऱ्यात कोंडायला शोधताय. हा बालक एवढा टॅलेंटेड आहे ना, तामा मी तुम्हाला याचा एक टॅलेंटचा नमुना दाखवतो. आज नाश्ता तुम्हाला बघायचा आहे, आता तुम्हाला दाखवतो बघा. अरे पडलं, त्याबरोबर ब्रेड आणि आंबे खाता का तुम्ही? चाबर आंबे तिच्या काळात ट्रेंड आणि टेस्ट दोन्ही बदललाय मित्रांनो. तर पप्प्या भाऊ, चहा बरोबर चिकन काय चीज आहे? चहा बरोबर चिकन बनव. आणि उरला विषय चहाचा, दोन कपल राहतील, एकाच्या तोंडात म्हणा अशी चहा गोडणी करायला लाव, दुसऱ्या कपलच्या तोंडात आणि असं टोस्ट घालून असं खायला लाव, म्हणजे काहीतरी डिफरंट ना पप्प्या, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स भेटेल बरोबर की नाही? आणि उरलं ते आंबे आता साईडला आहे, तर आंब्याच्या भज्या बनव. आणि पप्प्या भाऊंचे मुद्दी ना अशी अतिशय विशिष्ट पद्धतीने चालते, कदाचित पप्प्या भाऊ जी स्पेशल थाली जे ते स्वतःसाठी बनवतात त्याच्यात ते पावभर कांदे सुद्धा ऍड करतात, म्हणूनच ते एवढं ओपन माइंड चालतं बॉलिवूड वाल्यांपेक्षाही पलीकडे. हे पप्प्या बाळ, पप्प्या बाळ हा तूच आहे ना? राहुल गांधी काका बटाटे घालून सोनं काढणार होते ती त्यांनी मजाक केली होती, पण तू तर खरंच रात्रीचे 5 वाजवले. अबे रात्रीचे नाही, सकाळचे 5 होते ते. आपला पप्प्या येडगांड्या, थोडीशी आहे ना पुटग्याला नवरत्न तेल लावून मालिश कर, तेव्हा दिमाग चालेल. खराब हो जाएगा, मैं माँ बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. आपली डिस्नीलँडची दुनिया दुसरीकडे रचव. आयसी व्लॉग बनवण्यापूर्वी भाऊ टाइमचा अंदाजा ठेव. आपण अंडमान निकोबार मध्ये नाही भारतात राहतो. ऑडियन्स जेवढी चिवताई दिसते ना तेवढी सुद्धा नाही पप्प्या भाऊ. प्लस व्हिडिओ चालू आहे, माझाच आवाज येतोय सर्वीकडे, सर्वीकडे माझाच आवाज फिरत असेल पूर्ण इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये जास्त. तुम्ही तुमच्या डोंगराल जिओच्या टावर लावले चांगले नाही, म्हणजे ते कसं पूर्ण महाराष्ट्रात तुमचा आवाज गुंजतोय, म्हणजे खालून काही फ्रिक्वेन्सीच्या नड्या बिड्या काढल्या असतील ना. अरे पप्प्या, गांजा बिंजा टूप टायरचे बॉन्ड सोल्युशन फुकणे कमी कर. असंच होतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही शाळेत जाऊन खिचडी काढल्यानंतर पळून जाता. पप्प्याऊ म्हणून म्हणतो, कधीतरी शाळेत जाऊन फिजिक्स एक नावाचा सब्जेक्ट राहतो, त्याचं एक पान जाऊ द्या, कमीत कमी अर्ध पान तरी वाचता असतं, माहिती जाती ही वेळ आली नसती म्हणून असतं. तर पुऱ्या महाराष्ट्रात तुमचा आवाज गांजतोय, तर दिमाग सोबत आमचं शरीर बी गरम नाही होणार तर काय होईल? नाही मी डिटकीत बसतो, मजा येते. बसा, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स. गाडी पाठी नको जाऊ दे तेवढा राहायला हवा. अरे वा पप्प्या भाऊ, गाडीच्या वरती जागा बाकी, एक काम करा छपऱ्यावर अजून दोन जण बसाय द्या, नाही तर त्याची एक शेवी भारी आयडिया सांगतो पप्पू मी तुम्हाला. गाडीच्या वरती अजून एक बजला बसून टाका, म्हणजे कसं अजून 4 जण बसवता येतील. अरे पप्प्या भाऊ, मला कधी कधी तुम्हाला पाहून येईल ना नोरा फते आणि झू मधून पळालेले चिंपांजीशी आधी ते, कारण हे तिघी येडगांडे काय करतात त्याला काही तथ्य नसतं. पप्प्या भाऊ म्हणजे पप्पू सर म्हणतो, सर म्हणतो, तुमची जी कला आहे गॉड गिफ्टेड आहे, फक्त गॉडला वापस देऊन टाका एवढी नम्र विनंती. आपण तसं थोडा बनवायला पाहिजे आता. या गाडीमध्ये माणसं किती दिसत तुम्हाला? आवाज आ रही है. किती आहेत? किती आहेत? पार्टी किती बसले? 4. सर शरीर को लेकर घुमता है के शरीर सर को लेकर घुमता है? मध्ये 2-6, ड्रायव्हर 1-7, गाजल 1-8 आणि छोटा 1-9. तुमची व्हिडिओ 5 बसलेला मी चमकू द्या, टोटल 10 जण झाले पूर्ण. याच्या आधीच तर मा बाप मला 1.5 GB चा इंटरनेट घेऊन देतो ना. अरे अभ्यास कर, ट्युशन थोडी जीवत गोष्ट बनवली मला, तुम्ही टेन्शन नका घ्या, मा राग माझ्यावर काढ. 2 डिक्की मध्ये बसणाऱ्यांना गरम नाही होत ना? कसं वाटतं तिकडे बसून? पाठून 64 झाली लेकरांची. पप्प्या भाऊ काय प्रश्न विचारतात? गाडीत बसून गरम नाही होणार, डिक्की मध्ये तर काय थंड वाटेल. पप्प्या भाऊ तुमचं पप्प्या रावने चिवताई अप्पा नाव ठेवायला पाहिजे होतं. आणि दिदी विचारलं गाडीत जागा आहे, तर दिदी काय म्हणते? मस्त रे पाटी, जागा बरोबर आहे. डिक्की खराब हो जाएगा. अजून एक माणूस. थँक्यू, आमची सीट वाचवल्याबद्दल, आमच्या रिक्षाचे पैसे वाचवल्याबद्दल थँक्यू.
पैसे वाचवायचेच होते. तर मला सांगा ना, मी शार्क टँक मधून 3-4 दिन तुम्हाला गाणवर लात मारली जर नाकललंय, पैसेच वाचवणे तर एक काम करा ना, पाद मारून गॅस बनवून टाका आणि डायरेक्ट प्लेटच्या वाजता कस्टमरच्या तोंडातच आयटम सर्व्ह करून द्या. विषय सिम्पल. आणि जेव्हा आपण पिझ्झा बनवायची गरज पडली, कस्टमरच्या डुंगणाला चीज रावा, रॉ मटेरियल तोंडात खुपसून द्या आणि असं जसा उसळून तव्यावर बसवून द्या. सिम्पल 15 मिनिटात पिझ्झा सगळ माणूस बी एकदम पद्धतशीर फ्राय होईल. काम झालं. सोचने वाली बात नहीं. वातावरण बघायला ना, ते एकदम छान आहे, एकदम न्यू एक्सपीरियन्स आणि काहीतरी नवीन, एकदम मस्त. पप्पा भाऊ, ही तीच जागा आहे जिथे माणसाला शांती आणि समृद्धी एकांतात भेटायला येते. तुझ्या झाड्यांमध्ये झाडी मारते पप्पा भाऊ, तिथे एखादा त्याच्याला कार्यक्रम करायला बसला असेल माणसाला तू सुखाने जगून दे तर अगोदरी दे. पाटीज आपली लशी इकडे चांगली मिळते. सकाळी सकाळी धबधबा सांगून जिथे आगायला जातात तिथे घेऊन आला आहे. जसे आपली आई लहानपणी आपल्याला दाढीवाला बोआला सांगून घरात घालायची, तसा सेम विषय येडा बनवायचा. पप्प्या जरा सांभाळून बरं, नाही तर कोणतरी चालत्या ब्लॉग मध्ये डुंगन धुवायला येईन. यादने स्ट्रीम करून घेजो ताई. आप्या पप्प्या भाऊच्या चॅनलच्या रीच सारखी त्यांची लायकी सुद्धा पडत चालली आहे. बाकी मी कधी डीप मध्ये बोलला एकटा तर विवाद हो जाईंगा, म्हणून तुम्ही फक्त थंबनेल पा आणि समजून घ्या मतारीचा कसा इस्तेमाल होतोय बिचारीचा. बाकी समजने वाले को इशारा काफी. आज मी त्यांना जेवणात पण काहीतरी फ्री देणार आहे आणि आपले आंबे पण त्यांना कापून देऊया. त्यांना 2 चांगले आंबे कापून देऊया, म्हणजे ते टेस्ट घेतील ना. भाऊ कापून दे माझे, नाही आपल्या तर्फे कापलेले आंबे देऊया असं म्हणतात. नाही तर पप्पा भाऊ तू एक काम कर, तू तुझे आंबे कापून दे, मी माझे पाव शेकून लावतो. डबल मीनिंग नाही, सिरियस बोलतो. मी देणार आहे गोल्डन रूम आणि त्या हिशोबाने घ्या. अजून बेटा लावून देतो मी झोपायला. गोल्डन रूम आहे तर स्टार हॉटेल का झोपडा असते नाही कदाचित, आणि मोठी झोपडी दिसते बरं मला. पप्प्या भाऊ यांच्या चॅनलला ते जे अतिशय स्वादिष्ट, रुचकर, चविष्ट आणि अतिशय टेस्टी जेवण बनवतात, त्यांच्या सिक्रेट मसाल्याचा राज काय हे बघितण्यासाठी मी यांना खास करून सबस्क्राईब केले होते. तर मी अचानक काय बघितले, यांचे सिक्रेट मसाले तुम्हालाही दाखवतो बघा. याचमुळे तर पप्प्या हो तुमच्यावाले साबुदाणे वडे आणि कालवणे एवढे कुरकुरीत, टेस्टी व चवदार लागतात ना. नाही याच्यामुळे तर मी माझ्या मम्मीच्या आजच्या घरचं चांगलं जेवण सोडून बाहेर खायला जातो ना. याच्यामुळे तर मला घरचं जेवण आवडत नाही, कारण की घरी खास कुजवालं खट्टा मिठ्ठा चटणीचं पाणी नाही भेटत ना पाणीपुरी बरोबर, म्हणून मी बाहेर जातो. भाऊ मी तुमचे काजा काजीचे व्हिडिओ पाहून येणं सध्या साबुदाणा वडाच खाणं सोडलंय. कालवण पाहून मी दिमाग कालवून जात. बोरिंग खाने में भी ले आए चटपटी टेस्ट का मजा. चाट मसाला एक विरा देवी अंगा दादर. अप्पो भाऊ याच्या अंगात यार एकवीरा आहे नाही तर कोण आहे मला सांगायची गरज नाही. आणि मी कधी बोलला तरी कामा विवाद हो जाएंगा. साकी साकीवाली हाय गरमी, कमीत कमी देवाच्या नावासाठी आहे तरी ट्रीम करा. ते लहान लेकरू त्याला समजत नाही, पण तुमचं तरी काम होतं की येऊ नाही द्यायला पाहिजे असा बोल्ड सीन. बाकी तुमची इच्छा. आपल्याला कितीला पडते इकडे? 110 दोन्ही. 110 रुपयाला बघा मँगो लस्सी पण सुंदर आहे. पप्पू भाऊ 110 दोन आहे एकनी. अहो पप्पू शेट्टी एवढी तरी दया करा, ऑडियन्सचा काट नका करा तुम्ही भाऊ प्लीज, एवढी रिक्वेस्ट आहे. बाकी चला मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त प्युअर एंटरटेनमेंट पर्पज साठी, आपला कोणाशी काही हेट नाही. जी काही मजा घ्यायची फक्त आपल्या कमेंट सेक्शन मध्ये करा, दुसरीकडे जायची काही गरज नाही. पप्पू द ब्लॉगर ते त्यांच्या मेहनतीने ब्लॉग बनवतात पण हेट द्यायची काही गरज नाही. आपण फेअर यूज कंटेंट मध्ये एकदम चांगला व्हिडिओ बनवलाय, तुम्ही चला एक लाईक करा खूप बरं वाटतं. आणि अजून व्हिडिओ येतील लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब घडी घडी करा. अरे सुयश काय करायचंय आपल्याला व्हिडिओला? काय करायचं सुजल व्हिडिओला काय करायचं? लाईक सबस्क्राईब अँड शेअर. हा बाय.